विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपा शिवसेनेला एकशे चव्वेचाळीस जागा न मिळाल्यास युती तुटणार असं वक्तव्य आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुंबईत केलं त्यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभेसाठी मतदान होण्याची शक्यता आहे त्याची आचारसंहिता गुरुवारपासून लागण्याची शक्यता आहे निवडणुकीसाठी महायुतीचं अंतिम जागा वाटप अजून जाहीर झालेलं नाही मात्र प्राथमिक चर्चेमध्ये शिवसेना भाजप प्रत्येकी एकशे पस्तीस जागा आणि घटक पक्षासाठी अठरा जागा सोडण्यात येणार आहेत पण जागा वाटपात शिवसेनेला एकशे चव्वेचाळीस जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही असं वक्तव्य मुंबईत करून आज परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे लोकसभा निवडणुकीआधी युती करताना भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नाणारचा प्रकल्प इतरत्र हलवण्याचं तसंच विधानसभेला शिवसेनेला एकशे चव्वेचाळीस म्हणजेच निम्म्या जागा देण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं त्यामुळं जर शिवसेनेला एकशे चव्वेचाळीस जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही असं रावतेंनी स्पष्ट केलं